अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथे संस्थापक व सहकार महर्षी स्वर्गीय अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय अमृत महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर तालुक्यातील 21 शाळा व महाविद्यालयांमधील इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या 590 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। सकाळी 7 वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर लगेचच विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। या स्पर्धेत मुलांमधून प्रथम शेंदुर्णी आचार्य गजाननराव गरुड विद्यालयाचा गजानन कोळी, द्वितीय राणीदांजी जैन विद्यालय वाकोद येथील शिवकाल उबाळे, तृतीय धरिवाल कॉलेज जामनेर येथील विनोद जोशी, चतुर्थ शेंदुर्णी गरुड विद्यालयाचा सुनील बारेला, 5वा व 6वा गरुड विद्यालयातील विवेक परदेसी व इरफान तडवी, मुलींमधून प्रथम शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयाची अंकिता धनगर, द्वितीय व तृतीय रत्नाबाई जैन विद्यालयाची पायल जोशी व प्रीती जोशी, चतुर्थ जनता हायस्कूल नेरी येथील काजल साबळे, 5वी राणीदांजी जैन विद्यालय वाकोद येथील सना तडवी, तर 6वी गरुड विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी धनगर ही होती। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आसिफ खान, संचालक संभाजी पाटील, अनिरुद्ध पाटील, कैलास पाटील, तुळशीराम पाटील, तसेच केंद्रप्रमुख शुभांगी पाटील, संदीप पाटील, डॉक्टर अशोक पांडव, डॉक्टर किशोर भारंबे, प्रभाकर पाटील, प्रकाश खोडपे, अनिल खोडपे, नेरी बुद्रुक उपसरपंच माधव इधाटे, बीपी पाटील, पंडित पाटील, सुनील पाटील, श्रीराम भोई यांच्यासह ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक आसिफ खान, जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे गिरीश पाटील, विलास पाटील, पीडी पाटील, डी के चौधरी, हरी राऊत व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले। गेल्या काही वर्षांपासून आपण या भव्य शालेय अमृत महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहोत आणि यंदा स्वर्गीय दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील यांचे 7वे पुण्यस्मरण आणि त्यानिमित्त आयोजित ही भव्य शालेय अमृत महामॅरेथॉन स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व स्पर्धक, त्यांच्यासोबत आलेले सर्व क्रीडा शिक्षक, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विद्यालयातील माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यालयातील या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी, या सर्वांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। आदरणीय दादासाहेब यांच्याबद्दल सांगायचं तर, विना सहकार नाही उद्धार या उच्च ध्येयाने प्रेरित असे हे दादासाहेब की ज्यांनी सहकारातून एक चळवळ उभी केली, चळवळीतून एक क्रांती सुरू केली आणि या क्रांतीचं स्वरूप त्यांनी आजीवन पाळलं। ही क्रांती घराघरापर्यंत कधी पोहोचेल यासाठी आजीवन कार्य केलं अशा या दादासाहेबांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एका शब्दसमानाने स्वागत करते आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय नानासाहेब यांनी स्वीकारावं अशी त्यांना नम्र विनंती करते। आताच दीपाली पाटील मॅडम यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तालुकाभरातून आलेले सर्व क्रीडा शिक्षक, समोर उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने मी अनुवादन देतो। धन्यवाद सर। आम्हा सर्वांचे आधारस्तंभ त्यांच्या मार्गदर्शक विचारांवर आजही आम्ही यशस्वी वाटचाल करीत आहोत। अशा दादांच्या स्मृतींना आज उजाळा आपण देणार आहोत आणि या उजाळा देण्यापूर्वीच्या काही आजच्या ठळक घडामोडी किंवा ज्यासाठी तुम्ही सकाळपासून इथे उपस्थित आहात त्या थोड्याशा स्पर्धेविषयीची माहिती आपण जाणून घेऊया। दादांचं आज 7वे पुण्यस्मरण,
परंतु आपल्या या भव्य महामॅरेथॉन स्पर्धेचे मात्र पाचवं वर्ष. आमचे मित्र शिवश्री सुरेंद्रजी पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, तसेच आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून कामानिमित्त गेलेले आमचे कृषी मित्र पोलीस इन्स्पेक्टर जामले श्री किरणजी शिंदे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी संचालक आणि मार्गदर्शक आदरणीय तुळशीराम काका, आदरणीय संभाजी सर, आदरणीय अनिल अप्पा, प्रभाकर पाटील, कैलास पाटील, सर्व संचालक मंडळ आणि सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, अतिशय उत्साहात आजची अमृत महामॅरेथॉन संपन्न झाली. तुमचा उत्साह बघून दर पुढच्या वर्षाची तयारी सर्व शिक्षक वर्ग आजपासूनच करीत असतो. स्वर्गीय दादांचं नेहमी आम्हाला सांगणं असं राहायचं की मुली शिकल्या पाहिजे आणि प्रत्येक मुलीमध्ये ते सावित्रीबाई फुलेंना बघत होते आणि त्याचमुळे रोटोत सारख्या अतिशय ग्रामीण भागात तिथलं विद्यालय सुरू झालं. आज त्या विद्यालयाला 23 वर्ष झाली आणि इथे जे जे करता आलं ते आम्ही केलं. त्यामध्ये सेमी इंग्लिश असेल, 11वी 12वी सायन्स असेल, मोनालिसा इंग्लिश मिडियम स्कूल, बीएड कॉलेज आणि के. तर इथे आमचे संचालक मंडळ नेहमी नवीन नवीन काय काय विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करीत असतं. इथे प्रत्येक विद्यार्थ्याने सेल्फ स्टडी कसा करता येईल या दृष्टीने आपण वाटचाल करावी अशी सर्व संचालक मंडळाची आणि माझी इच्छा आहे. आज इंग्लिश मिडियम मोनालिसामध्ये सेल्फ स्टडीची सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला इथे बाहेरून काही शिक्षक येऊन त्यांना गाईड करीत आहेत आणि त्याचे पडसाद अतिशय चांगल्या पद्धतीने मोडत आहे. त्याच पद्धतीने एज्युकेशन फेअर आपला मागच्या महिन्यात झाला आणि त्यातही आपण सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. असे अनेकविध उपक्रम जनता हायस्कूलमध्ये होत आहेत. आपण सर्वांना दादांच्या या स्मृती दिनानिमित्त भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. जे स्पर्धक विजयी झाले त्यांचं खूप खूप कौतुक आणि जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकले नाही त्यांना भावी वाटचालीसाठी यशस्वी व्हाल अशा शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व शेतकरी कुटुंबातले आहात तर शेतकऱ्यांसाठी पाटील बायोटेकने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर आपल्या आईवडिलांना पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि त्याप्रमाणे जर शेती केली तर प्रत्येकाची शेती ही अतिशय चांगली होईल अशी ग्वाही देतो. कारण पाटील बायोटेक हे 8 राज्यांमध्ये काम करीत आहे
आणि इथे ही आता भारतातली एकमेव कंपनी अशी आहे की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या व्हॉट्सअपच्या द्वारे, व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे त्या युट्यूब चॅनलवर, तर त्याद्वारे नुसता नंबर त्या व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांनी शेतीतूनच आपल्या समस्या सांगायच्या या फोटोसहित, अशी मी तुम्हाला आपल्या पालकांना हे आपण युट्यूब दाखवाव अशी विनंती करतो. आणि या स्मृती दिनानिमित्त आपण जर हे चॅनल बघितलं आणि आपली शेती समृद्ध झाली तर तो या स्मृती दिनानिमित्त एक चांगला उपक्रम ठरेल असं मी मानतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या प्रांगणात जमलोय हे आदरणीय स्वर्गवासी दादासाहेब, या संस्थेचे चेअरमन, आमचे वरिष्ठ कृषी मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना, कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मित्र सरोदे साहेब, वेळेअभावी सर्वांचे नाव घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी महामॅरेथॉन आयोजित केली, ते आयोजित करणारे या महाविद्यालयाचे प्रमुख मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि विशेषतः जे अगदी दिवस रात्र कष्ट करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच इतर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे घडवण्याचा प्रयत्न करता असे खेळाडूवृत्तीचे स्पोर्ट्स टीचर विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनींनो, शिक्षण आणि ज्ञान हे दोन शब्द फार वेगवेगळे आहेत. प्रत्येकच शाळेत शिक्षण मिळेल असं नाही आणि प्रत्येकच शाळा ज्ञानदानाचं काम करेल किंवा ज्ञान देईल असं नाही. या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक वर्गाला माझी विनंती आहे, मित्रांनो, शिक्षण आणि ज्ञान हे दोन शब्द फार वेगळे आहे, दोघांमध्ये खूप अंतर आहे. मागील 2-2.5 वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय जामनेर पोलीस स्टेशनला. जामनेर तालुक्याचं शिक्षणाच्या बाबतीत खूप चांगलं नाव आहे, या शाळेचं खूप चांगलं नाव आहे, स्टाफचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व प्रमुख व्यक्तींच्या समोर मी आपल्या सर्वांना एक सूचना करू इच्छितो, विनंती करू इच्छितो. आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणार्थी न करता ज्ञानार्थी करा, त्यांच्यातले कलागुण ओळखा. प्रत्येक मुलाला प्रत्येकच विषयामध्ये 100% मार्क पडतील, 95% मार्क पडतील, 90% मार्क पडतील किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणेच मार्क पडतील असं गृहित धरण्यापेक्षा आपण सर्व ज्ञानवंत आहात, उच्च शिक्षित आहात, अनुभवी आहात. त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्की काय गुण आहे, एखादा अगदी 45-50% मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये एखादे असे सुप्त गुण असू शकतील की ज्यामुळे तो मुलगा स्वतःचं करिअर घडवू शकतो, या शाळेचं पर्यायाने तालुक्याचं, त्याच्या गावाचं, आईवडिलांचं, जिल्ह्याचं नाव रोशन करू शकतो. आजची जी महामॅरेथॉन स्पर्धा ही त्याचंच एक स्वरूप आहे. छोटे छोटेसे जे इव्हेंट्स असतात, म्हणजे गॅदरिंग असतील, जे शाळेचे वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, वेगवेगळे इव्हेंट्स असतील, या प्रत्येक इव्हेंटमधून, प्रत्येक क्षणामधून प्रत्येक सहभागी विद्यार्थी जो आहे त्याला त्याच्या अंगभूत कौशल्य दाखवण्याची, त्याची चुणूक दाखवण्याची एक संधी आपण सर्वजण उपलब्ध करून देता ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त या संधीला वाव दिला पाहिजे. बरेच जण काही अपरिहार्य कारणांमुळे या संधीला मुकतात, गोरगरीब विद्यार्थी असतात, बाहेर गावावरून येणं, दूरवरून येणे शक्य होत नाही, तर अशाही मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. मुलं शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात हे सर्वसामान्य व्यक्ती म्हणतात, त्यांचे पालक म्हणतात, पण त्या शिक्षणासोबत इतर ज्या संधी आपण उपलब्ध करून देतात
जे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं लाईफ घडवण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी किंवा त्यांना समाजात स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी आपण सर्वजण उपलब्ध करून देतात, त्याला थोडक्यात माझ्या भाषेत मी ज्ञान म्हणेल किंवा जीवनाचा महामेरू, जीवनाचा एक पाया त्या विद्यार्थ्यांचा घडेल. कुठलाही विषय असा नाहीये, शिक्षण असेल, शिक्षणाशी रिलेटेड इतर विषय असतील, अगदी वक्तृत्व स्पर्धा असेल, कुठल्याही स्पर्धा ज्या शालेय जीवनात होतात यातून खूप चांगलं स्टेज डेअरिंग निर्माण होतं, खूप चांगले स्पोर्ट्स निर्माण होतात. हे जे खेळाडू आहे, भाषणकर्ते आहे, हेच उद्याच्या उज्ज्वल भारताचे एक यशस्वी नागरिक आहेत. जेव्हा हे विद्यार्थी घडतात, हे कुठेतरी जाऊन अतिशय उत्कृष्ट भाषण करत असतात, एखाद्या इव्हेंटमध्ये गाजवत असतात, एखादा विद्यार्थी कॉम्पिटेटिव्हमध्ये जात असतो, खूप चांगला सक्सेस होत असतो, त्यावेळी सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर या संस्थेचे सर्व संस्थापक, संचालक, आणि ज्यांचं ऊर आनंदाने भरून येतं, जे अगदी शेवटच्या रिटायरमेंट नंतर शेवटच्या श्वासापर्यंत जे अभिमानाने सांगतात हा माझा विद्यार्थी आहे, ते सर्व गुरुजन वर्ग. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व पार्टिसिपंट जे आहेत, सर्व जे विजेते आहेत, सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांक आला म्हणजे तोच विजेता झाला असं नाहीये. कदाचित ही एक संधी अशी आहे की जी आपल्या हातातून गेली. कोणी आजारी असेल, कोणाचं मानसिक तयारी नसेल, कोणाला ते शक्य झालं नसेल, तर उरलेले जे विद्यार्थी आहे, जे पार्टिसिपंट्स आहे, सहभागी आहे, या सर्वांना पुढच्या स्पर्धांसाठी फक्त महामॅरेथॉनच नाही तर शाळेच्या छोट्या छोट्या इव्हेंट्स पासून अगदी फायनल एक्झाम्स पर्यंत सर्वांना सहभागी होण्यासाठी आणि आपण आपलं यश चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा यासाठी शुभेच्छा देतो. आदरणीय नानांना आणि सर्व संचालक मंडळींना विनंती करतो, शाळेसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, आपण आजपर्यंत एवढं मोठं वृक्ष वाढवलं आहेच, काळानुसार बदलत्या स्पर्धेनुसार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या शाळेला आपण उपलब्ध करून द्याव्या. आणि आपली जी शैक्षणिक संस्था आहे, जनता विद्यालय जे आहे किंवा रोटरीचं जे विद्यालय आहे, यांचं जे आपण लावलेल्या वृक्षाचं आज जे वटवृक्ष झालेलं आहे, याचं अजून मोठं स्वरूप सर्वांना पाहायला मिळावं यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, काय सांगाला आज स्वर्गवासी दादासो अमृतराव चिंदूजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात आलेली होती. त्यामध्ये तुमचे दोघं विद्यार्थी, मुली आणि मुलगा, दोघांचे दोघं प्रथम क्रमांक आलेला आहे. काय सांगा सर? मी फक्त एवढं सांगणार आहे की माझ्या विद्यार्थ्यांचा या सक्सेस मागे एक एक दोन दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि मुलीचं म्हटलं तर आम्ही यांना एक एक दोन दोन वर्षापूर्वी सर, म्हणजे 6-6 महिने आधी सर त्यांना गायडन्स करतो आणि ट्रेनिंग देतो. आणि त्यांचा अर्धा म्हणजे त्यांचं जे आपलं जे त्यांचं मनोक्त आणि त्यांचं एक एक आठवड्यातून आम्ही टाईम या ठिकाणी काढतो. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे कारण आज यांच्यामुळं आज माझं बी नाव निघतं आहे आणि यांच्यामुळंच आज मी येत आहे, नाही तर माझं देखील थोडं येणार होतं. कारण म्हणजे आपण कोणती बी गोष्ट जे मनापासून केली ते सक्सेस होते या ठिकाणी. आणि मी खूप यांना शुभेच्छा देतो की आज ते एकदम उत्कृष्ट करते आणि यांच्या पुढं यायचं आज मला एका दिवशी एवढं पुढे नेतील की मला खूप यांच्यामुळे आनंद होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एवढं सांगतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.